आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात। भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमळा, संगमनेर। संपर्क 98226635363 आणि 88306014408। संगमनेर शहरातील जोरवेनाका कोल्हेवाडी रोड या परिसरामध्ये जबर मारहाणीच्या घटना घडल्या। मागील वर्षी जोरवे नाक्यावर हॉर्न वाजवण्याच्या कारणातून जोरवे येथील तरुणाला या ठिकाणच्या जमावानं बेदम मारहाण केली होती। त्यानंतर हिंदू समाजानं एल्गार मोर्चा काढून निषेधही केला होता। तर आता काही दिवसांपूर्वीच दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोडवर कोल्हेवाडी येथील एका तरुणाला बेदम मारहाण केली गेली। कट का मारला याचं कारण विचारलं असता पिकअप चालक आणि इतर जमावानं या तरुणाला त्याच्या मुलींसमोरच बेदम मारहाण केली। या घटनेतील आरोपी अटक होत नाही, तोच 2 दिवसांपूर्वी जोरवे येथील 8 शाळकरी विद्यार्थ्यांना जोरवे नाक्यावर जमावानं बेदम मारहाण केली। बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा जोरवे गावात मोठ्या असंतोषाचं वातावरण तयार झालं। जोरवे नाका, दिल्ली नाका या परिसरामध्ये एका समाजाची दादागिरी वाढत चालल्यामुळं शहरामध्ये येणाऱ्या महिला, मुली, शेतकरी, विद्यार्थी यांना या भागातून जाताना भीती वाटतीय। या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं गुरुवारी शांतता बैठकीचं आयोजन केलं गेलं। प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक बोलावली गेली। विविध मुद्द्यांवरून दोन समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि काही कार्यकर्ते या बैठकीतून निघून गेले। या बैठकीत साकूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या मुद्द्यावरून बोलत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टँडवरील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळं पुन्हा दोन समाजामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बैठकीत वाद निर्माण झाला। या वादंगामुळं काही कार्यकर्ते बैठक सोडून निघून गेले। यावेळी या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्य अधिकारी राहुल वाघ यांची उपस्थिती होती। तर बैठकीत शरद नाना थोरात, राजेंद्र देशमुख, रिजवान शेख, स्मिता गुणे, ॲडव्होकेट रंजना गवांदे, ॲडव्होकेट निशा शिवरकर, सुनीता कोडे यांनी सूचना मांडल्या। आता सहसा चालतं दादा मर्दे, आपल्याला काय करायचं, काय घेणं, काय देणं असं नाही झालं ते, त्याच्यामुळे आपण जबाबदार आहोत हे मी रोजच्या भरताना बघतो। ही जर जबाबदारी आपण सांभाळली नाही तर ह्या गोष्टी होत राहतील आणि होणाऱ्या ह्या गोष्टी परवडणार नाहीत। हा एक पहिला मुद्दा झाला माझा। साहेब तुमच्या प्रशासनाचा पण, तुमच्या प्रशासनाच्या याच्यात एक भाग असा आहे का प्रत्येक ग्रुपमध्ये आमच्या बाबा अमन साहेबांनी सांगितलं दादर ग्रुपमध्ये तुमचा माणूस असायला पाहिजे असं काही नियम बंधनकारक आहे असावं, आणि नसेल तर तो तुम्ही ऍड करा त्याच्यात। तुमचा माणूस त्या ग्रुपमध्ये असला कोण जो बोलताय ना व्हॉट्सअप ग्रुप तुमच्या याच्यात अंडरऑब्झर्वेशन राहू द्या, जो बोलतोय त्याच्यावर कारवाई करून टाका ना। आणि हा हिंदू मुस्लिम चष्मा लावणारे कोण लोक आहे त्याच्यामध्ये काही जबाबदार मानले जाणारे लोक असतात ते त्याला खतपाणी घालतात आणि त्या खतपाणी घालण्यामधन ह्या चष्म्यांमधनं जरा जास्तीचं दिसायला प्रत्यक्षात न घडलेलं किंवा प्रत्यक्षात ज्याची पुसटची देखील गोष्ट नाही अशी। तर माझी मथुरे साहेबांना आणि प्रशासनाला पहिली अशी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने जबाबदार नागरिक म्हणून की तुम्ही हे हिंदू मुस्लिम मध्ये सगळं बसवायचं आधी थांबवा, कारण त्याच्यामधनं एक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असते ज्यांना वातावरण खराब करायचं की ते म्हणतील पोलीस प्रशासनाचंच मत आहे की इथे हिंदू मुस्लिम वातावरण खराब झालेलं आहे। दुसरी एक गोष्ट, असं घडत नाही का, इथं माझे अनेक मित्र बसलेले आहेत ते सांगतील की लोक आपापसात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न करत नाहीत का। डायरेक्ट शांतता कमिटी नसेल, तुम्ही बोलवलेलं नसेल, पण परस्पर गावामध्ये असे अनेक घटना घडतात की लोक त्याच्यातले जे प्रौढ माणसं असतात ते हस्तक्षेप करतात आणि अशा घटना घडू नये म्हणून प्रयत्न करतात, बरोबर आहे ना हे। अनेक मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा माणूस चुकीचा वाटतोय, ओळखीचा असेल तर आपण बाजूला घेऊन सांगतोय गप्रे जरा थोडा शांत राहा, ये बरं बाजूला इकडे,
हे काम कळत न कळत सुरू असत. आपण जे सलोख्याचं वातावरण याच्या पूर्वी होत, म्हणजे हे गेल्या 7-8 महिन्यापासून सुरू झालेलं आहे आणि ह्या व्यक्तिगत वादातून ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि व्हॉट्सअप सारख्या माध्यमाचा चांगला उपयोग करण्याऐवजी काही करंटे लोक जे आहेत जे वातावरण दूषित करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तर त्याच्यासाठी आपण सगळे सुज्ञ जे आहेत त्यांनी त्या लोकांवर दबाव निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रशासनाची सुद्धा त्याच्यात मदत घेता येईल. आपण काही कुठे अनुचित घडतंय असं समजलं तर त्या ह्या लोकांना अप्रोच होऊन आपण दबाव निर्माण करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी आपली व्यक्तिगत सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. गावात वाढलेली अवैध धंद्यांची सगळी लाईन, गावात वाढलेले बेकायदेशीर वाहनं, त्या वाहनांचे वेग, त्या वेगामुळे गावातल्या सर्वसामान्य महिलांना, मग त्या धर्मविर्म हे सगळं नंतर आहे, त्या महिलांना त्या मुलींना सहजपणे एक माणूस म्हणून रस्त्यावरून चालता येतं की नाही हे बघण्याची जबाबदारी जर प्रशासन निभावत नसेल आणि आपल्याला चर्चेला बोलवत असेल आणि मग आपण इथे हिंदू किंवा मुसलमान म्हणून येत असू किंवा अजून कोणी ख्रिश्चन किंवा कोण असे म्हणून येत असू तर समस्या वाढणार आहेत, समस्या सुटणार नाहीयेत अजिबात. त्यामुळे एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की प्रशासनाने त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे की नाही. आम्हाला इथेच आज आम्ही जमलोय, आम्हाला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे DYSP साहेब की ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण आणणार आहात की नाही. चाकूर सारख्या ठिकाणी इतकी भयंकर दुर्दैवी घटना घडून गेली, काय सांगावं की ती संगमनेरमध्ये घडणार नाही. आम्हाला माता भगिनींना तर आम्हाला स्त्रियांना तर या प्रकारचा विश्वासच पोलीस प्रशासनाकडून मिळालेला नाही. ते बाकीचं धार्मिक आंदोलन वगैरे फार नंतर राहिलं. एक माणूस म्हणून इथे रस्त्यावरून चालणं जर मुश्किल होत असेल तर उगीच निषेधाई म्हणाल्या त्याप्रमाणे या भ्रमात आपण राहायला नको की गाव खूप माझं चांगलं आहे आणि इथे काही गडबड नाही. ग्राउंड रियालिटी खूप भयंकर आहे. मी सर्व दंगली पाहिलेले या शहरामध्ये, प्रत्येक वेळी दंगली कुणाची दंगली झाली असतील तर दंगलीमध्ये येत असेल जे गुंड पडोतीचे लोक असतात ना, तुम्ही किती शांतता कमिटीचे मीटिंग घेतले त्यांच्यावर काही फरक पडत नाही. मी तुम्हाला वाद सांगतो साहेब, तुम्हाला त्यासाठी एकच उपाय तुम्हाला सांगतो की जे जे संवेदनशील भाग आहे या शहरामधला त्या त्या भागामध्ये तुम्ही पिच पॉईंट करा. ते पूर्वी गाडीमध्ये प्रभाकर पाटील होते, PSI ते साहेब इतके शांत स्वभावाचे होते का असं वाटत नाही काही दंगल वर येईल शहरामध्ये, ते शांबवतील दंगल. पण त्यांनी असं काम दाखवून गेलं आहे शहरामध्ये तर परत दंगलीचं नाव नाही घेतलंय लोकांनी शहरामध्ये. फिक्स पॉईंट करा साहेब, ज्याचा स्वदेशी भाग असेल शहरामध्ये तिथं फिक्स पॉईंट करा पोलिसांचं. आणि दुसरी गोष्ट अशी साहेब, जे जे प्रतिष्ठित लोक आपल्याला दिसतात, तुला सांगतो की मी फार चांगला आहे, मी फार हुशार आहे, पण सूत्रधार मी असू शकतो दंगली मागचं. असे सर्व लोकांना तरी पर्सनल नोटिसा दिलेल्या आहेत, त्यावेळेचा रेकॉर्ड चेक करा तुम्ही. असे सर्व रेकॉर्डवर घ्या साहेब तुम्ही, माझं म्हणणं आहे. असे त्याच पद्धतीने तुम्ही काम करा या शहरातला किंवा या तालुक्यामध्ये दंगली किंवा मारामाऱ्या झाल्या ना 10 मिनिटं मिटतील. मोर्चे काढायचे असतील ना, खरंच मोर्चे ते साकूरचा एवढा मोठा मॅटर झाला, ते ताईरा तकलीफ हुई उसके लिए मोर्चे निकालो यार. ये हिंदू मुस्लिम के मोर्चे बहुत हो गए, ये सब धंधे का झगड़ा है. किसका धंधा इधर है किसका उधर है कुछ सब मालूम है. हा देशामध्ये सर्व धर्म समभावातून हा देश पुढे जाणार आहे. स्वातंत्र्याच्या सगळ्या शब्दा ह्या सार्वजनिक समभावातून सर्व समावेशक अशा पद्धतीच्या ह्या असणार आहेत. कुणी जर मनाचे कायदे करीत असेल, कुणी जर राजकारण डोळ्यासमोर करून पुढे जात असेल, तर दिवशीपर्यंत ती गोष्ट आक्षेपार्ह आहे. त्या गोष्टींना कुठेतरी आळा हा कायदा घालणारच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आता इथं जे काय वातावरण दिसत होत, केवळ जातीवादी शक्ती किंवा जातीवादी भांडण आहे असं एक प्रकारचं चित्र रंगवलं जात. सामाजिक शांतता ही केवळ जातीवादातूनच होते असं नाही. शांतता अशांतता ज्यावेळेस होते तेव्हा अशांततेचे अनेक कारण असतील. महिलांचे प्रश्न असतील, रोजगारीचा प्रश्न असेल किंवा आणखी इतर दुसरे काही प्रश्न असतील. सर्वसामान्यांचे प्रश्न अनेक आहेत, त्यांना सर्वसामान्यांना प्रश्न त्यांचे रोजच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भातले आहेत. त्यांना जेवणा खावण्याचे प्रश्न आहे, अन्न वस्त्र निवाराचे प्रश्न आहेत. ते प्रश्न बाजूला लागलेत आणि प्रत्येक जण कुठेतरी आपला अजेंडा हा पुढे करून चालायला लागलेला आहे. थोडस दुर्दैव म्हणावं लागेल की शांततेत कमिटीच्या बैठकीमध्ये अशांतता दिसली. रात्रीची हॉटेल चालू असतात साहेब,
तर ते सगळ्यांचे बंद पाहिजे. एकदा बंद केले ह्या इण्यातले पाहिजे तर त्या इण्यातले पाहिजे. एका बाजूनी शांतता कधी होऊ शकत नाही. आता या ताईंनी सांगितलं तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं सगळ्या धर्मांचा आदर करा. तर स्वामी विवेकानंदांनी हे बी सांगितलेलं आहे का बाबा दुर्जन दुर्जनों की दुर्शनशी जितना भय मुझे नाही उतना उससे ज्यादा भय सज्जनों की निष्क्रिय दशे. आणि जर आपण उघड्या वळाने जर बसलं पाहायला लागलो एका बाजूनी कोणतीही गोष्ट होणार नाही. सगळ्या गोष्टी या दोन बाजूने होत असतात. आता काय सांगितलं नाना होते नानाने सांगितलं. आता सकाळी मी जोरवायला सुद्धा गेलेलो होतो. मशिदीकडे लोक गेले आम्ही थांबवले. आम्ही तिथं अमोल होता. आम्ही जेवढे होतो बोलू शेट होते आम्ही लोक थांबवले तिकडे जाऊ दिले नाही काहीच अनर्थ काढला नाही. मशिदीकडे लोक जाताना जशी आमची जबाबदारी त्यांना थांबवणं तसं लहान मुली डरकाळी फोडीत असताना रडत असताना या मुली जाती मरतील हे कोणाच्या तरी मुली आहेत हे काम ज्यांनी त्यांनी जर केलं. फक्त समाजात मी मोठा कसं आहे मी काय चांगलं करू शकतो आणि मला लोक चांगलं कसं म्हणतील याला काय अर्थ नाही. आम्ही तुमच्याकडनं सूचना मागत होतो. गाव तुमचं आहे आम्ही पुन्हा सांगतो गाव तुमचं आहे जेवण मरण तुमचं इथं आहे. आम्ही 2 महिन्याचे 2 वर्षाचे पाहुणे आहोत. आम्हाला तुमच्या गावाची शांतता अबाधित ठेवण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही कुठे चुकलो हे सांगण्यासाठी प्रत्येकाने फक्त ब्लेम करायचा आणि मी किती चांगला आहे हे दाखवायचं. आणि जेव्हा अरे आम्ही तुमच्याकडे शांततेसाठी तुमचे मतं मागितली तुमच्या सूचना मागितल्या तुमचे अनुभव मागितले तुमच्यामधले जे कोणी समजदार असतील ज्याचं कोणी 4 लोक ऐकत असतील अशा लोकांनी इथे यावं त्यांनी कुठेतरी शांतता राखण्यासाठी सांगावं की साहेब तुम्ही मला बोलवा साहेब तुम्ही या 2 लोकांना बोलवा ते 2 लोक या 2 लोकांना दाबतील हे 4 लोक येतील ते मुस्लिम लोकांना दाबतील ते 2 लोक येतील ते हिंदू मुलांना दाबतील. या प्रकारचे सोल्युशन तुमच्याकडनं मला अपेक्षित होते. अहो शांतता समितीच्या मीटिंगमध्ये या प्रकारचा इन्सिडेंट मी लिटरली सांगतो मी खेदाने परत परत सांगतोय 35 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिल्यांदा बघितलं. आताच्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाचं शॉर्टेज असल्यामुळे आणि आमच्या पद्धतीने जिथे जिथे मनुष्यबळ प्रत्यक्ष देणं शक्य आहे तिथं फिक्स पॉईंट देतो. जिथं शक्य आहे तिथं पेट्रोलिंग ठेवतो. काही वेळेला एकाच पोलिसाला 2-3 पॉईंट कव्हर करायला लागतात आणि त्यामुळे कदाचित हे दिसत नसेल परंतु पुढच्या कालावधीत समजा आता इलेक्शन आहेत इलेक्शनच्या आता माझ्या जवळजवळ 30% फोर्स आजच 30% फोर्स माझ्या पोलीस स्टेशन पासून वेगळा झाला कारण ते इलेक्शनच्या ड्युटी लागलेली. आणि काही नियम असे आहेत की त्याला इलेक्शन ड्युटी लागली की परत दुसरं काम सांगायचं नाही तो 24 तास इलेक्शन ड्युटीला राहणार. म्हणजे आज 30% पोलीस आमच्याकडे आमच्या कामात येणारे नाही आहेत कारण त्यांना ती ड्युटी करायची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इलेक्शन संपल्यानंतर मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध राहील त्यावेळेला नक्कीच चौक्यांवरती किंवा फिक्स पॉईंटची पोलिसांची व्यवस्था केली जाईल. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी मार्गदर्शन केलं. मात्र मध्येच शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे ही बैठक आटोपती घ्यावी लागली. सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर. प्रवरा फुटवेअर संगमनेर. जागतिक महिला दिनानिमित्तानं 5 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 90111 777 128.